घराच्या बांधकामासाठी पाया खोदला जात असताना ब्रिटिशकालीन नाणी सापडली आहेत. 17व्या आणि 18व्या शतकातील या नाण्यांवर व्हिक्टोरिया राणीची मुद्रा असून ही सर्व नाणी अस्सल चांदीची आहेत. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सोनार गल्लीमधील शांताबाई मोरे यांच्या घराचा पाया खोदण्याचं काम सुरू असताना एका मडक्यात ही नाणी आढळून आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, महसूल, ग्रामपंचायत विभागाने देखील भेटी देऊन पंचनामा केला. याआधी काही दिवसांपूर्वी प्रकाशा गावातील भरत पाटील यांच्या घरासमोर अचानक जमीन खचून 30 फुटाचा खोल खड्डा पडला आहे. हे 30 ते 40 फूट खोल भुयार असून त्याला 5 ते 6 फुटांपर्यंत विटांचे पुरातन बांधकाम आहे. अचानक जमीन खचून भुयार पडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गावात जमीन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे भूगर्भ संशोधन विभागातर्फे या भागात तपासणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. काल संध्याकाळी तर चक्क चांदीचे नाणे सापडल्याने ग्रामस्थ चकित झालेत. मोरे कुटुंबाचा प्रामाणिकपणा आपल्याला यातून दिसून आला. सापडलेली सर्व चांदीची नाणी महसूल विभागाच्या ताब्यात दिल्याने त्यांच्या परिवाराचे कौतुक केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, प्रकाशा. प्रकाशा येथील सोनार गल्लीमध्ये शांताबाई कथू मोरे यांचं घराचं खोदकाम सुरू असताना या ठिकाणी एक छोटं मडकं सापडलं आणि त्या मडक्यामध्ये पुरातन काळातील 100 अशी ही नाणी सापडलेली आहेत. ही सर्व नाणी चांदीची आहेत आणि विशेषतः याच्यावर व्हिक्टोरिया राणी याचं शिक्काही आहे आणि त्याच्यावर सन 1800-1700 अशा काळातील नोंदी पण आहेत. म्हणून या ठिकाणी ही नाणी सापडल्यानंतर संबंधित घरमालकांनी पोलिसांना पाचारण केलं आणि पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत. सोबत ग्रामविकास अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता पंचनामा सुरू आहे.